3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीमध्ये ललिता बाबर 10व्या स्थानावर आलेली आहे. साताराच्या ललिता बाबरला पदकाची हुलकावणी मिळालेली आहे. ललितानं 9:22 घेतली. बारेनच्या रूथ जेबेटला सुवर्णपद मिळालेलं आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी. रुजुता लुक्तुकी आपली प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. रुजुता, खूप मोठे श्रम घ्यावे लागतात या पातळीवर पोहोचण्यासाठी, मात्र थोडक्यासाठी आपलं हे पद जे आहे ते चुकलेलं आहे आणि ललिता बाबरला हुलकावणी मिळाली आहे. बरोबर विशाली, दुर्दैवाने म्हणजे ह्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तुम्ही जसं म्हणतात तसं खूप काही मेहनत इथपर्यंत पोहोचायला लागते. ती मेहनत आपल्या भारतीय ऍथलीट्सनी करून दाखवली, पण जिथे पदकांचा म्हणजे पोडियम फिनिश ज्याला आपण म्हणतो तिथपर्यंत पोहोचण्याची वेळ आली तेव्हा कुठेतरी भारतीय ऍथलीट कमी पडताना दिसून आल्यात. रोज आपल्याला ह्या गोष्टीचा अलीकडे सामना करावा लागतो आहे. काल ब्रॉन्झ मेडलची मॅच सानिया मिर्झाने गमावली आणि तसंच आज ललिताच्या बाबतीत झालं. एक आहे त्यामध्ये की 9:19 जो तिने वेळ नोंदवली होती क्वालिफाईंग साठी तो राष्ट्रीय विक्रम होता, त्याच्या जवळ आज तिला जाता आलं नाही. आज 9:22 वेळ आज तिने नोंदवली 3000 मीटरच्या स्टिपल चेस साठी, म्हणजे तिचा वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीच्या जवळ तिला जाता आलं नाही. पण यालाच तर ऑलिम्पिक म्हणतात. ऑलिम्पिकमध्ये तणावाच्या क्षणी, दडपणाच्या क्षणी अव्वल 10 ऍथलीट्स बरोबर स्पर्धा करत असताना आपली कामगिरी आणि आपलं स्वत्व दाखवून देणं, सत्व दाखवून देणं हे महत्वाचं असतं आणि तिथे थोडीफार ललिता दडपणाची शिकार ठरली असेल. पण त्याचबरोबर फायनलला ती पोचणं आणि ह्यापूर्वी एशियन स्तरावर, आशियाई स्तरावर ललिताने चांगली कामगिरी केली आहे. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिला ब्रॉन्झ मिळालेलं आहे, त्यामुळे आत्ताची तिची कामगिरी ही वैयक्तिक सर्वोत्तम वेळेपर्यंत जाणारी नव्हती, पण फायनलमध्ये ती तिने पोचली तेवढी मजल तिनं मारली आणि ही तिच्यासाठी गौरवाची गोष्ट नक्कीच असणार आहे. रुजुता, एक जसं तर तू म्हटलेलं आहे की दडपण तर असतंच, टेन्शन हे असतंच आणि इथे ऑलिम्पिकपर्यंत पोहोचणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे, मात्र 10व्या स्थानावर येणं, जसं तू सांगितलेलं आहे की तिचा जो परफॉर्मन्स आतापर्यंत राहिलेला आहे त्याच्याजवळ ती पोहोचू शकलेली नाही आहे, मात्र याच्यामागचं तुला नेमकं कारण काय वाटतं? कुशाही, जसं एक तर पहिली गोष्ट ही दडपण आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातत्य कामगिरीतलं, म्हणजे एक आशियाई मेडल आपण म्हणतो आणि ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला हेच ह्याच्यासाठीच आपण ॲथलीट्सचं भारतात कौतुक करतो. त्याच्या पलीकडे जाऊन सातत्यानं 9:19 वेळ देणं हे महत्वाचं असतं. ती कामगिरी सातत्यानं भारतीय ॲथलीट्सकडनं होताना आपण पाहत नाही आणि म्हणून जोपर्यंत तो स्टॅमिना, ती वेळ येणार नाही. मी आता काही एक्सपर्ट आता तेच म्हणत होते, मी सोशल मीडिया बघत असताना की 9:19 वेळ ही मेडलपर्यंत तिला घेऊन जाणारी नव्हतीच, कारण इथे प्रत्येक सेकंदाने खेळाडू मागे पडत असतो. तुमच्या ब्रॉन्झ मेडल मिळवणारा आणि चौथ्या क्रमांकावर आलेला याच्यात काही मिनिटभराचं अंतर नसतं, काही सेकंदाचं किंवा कधी कधी शतांश सेकंदांचं अंतर असतं. या स्पर्धेत स्वतःला टिकवणं आणि पुरून उरणं इथे भारतीय खेळाडूंचा कस याच्यापुढे लागणार आहे. नुसती क्वालिफाईंग किंवा नुसती पात्रता याच्यापुढे महत्वाची नसणार आहे. प्रशिक्षणाच्या दर्जा आणि मध्ये सुधारणा व्हायला पाहिजे आणि कामगिरीत सातत्य राखता आलं पाहिजे. त्यासाठी जी स्पर्धा आज आपण ऑलिम्पिकमध्ये बघतो आहोत ती स्पर्धा थोड्याफार प्रमाणात तरी स्थानिक पातळीवर सुद्धा आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. म्हणजे एक ललिता बाबर नाही, ललिता बाबर बरोबर कविता राऊत तिला स्थानिक स्तरावर कॉम्पीट करेल आणि त्या दर्जाच्या स्पर्धेची सवय तिला राष्ट्रीय स्तरापासून होईल तेव्हा ललिता नाही तर पुढची पिढी निदान आपल्याला मेडल मिळवताना बघू दिसू शकेल. नक्कीच, धन्यवाद रुजुता संपूर्ण बातमीच्या विश्लेषणासाठी. रुजुता लुक्तुके आपली प्रतिनिधी आपल्यासोबत होती. ललितानं 9:22 घेतलेली आहे, उलकावणी मिळालेली आहे तिला पदकाची, 10व्या स्थानावर तिला समाधान मानावं लागलेलं आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये ललिता बाबरचं पदक हुकलेलं आहे.